सोलापूर शहरामध्ये महापालिकेकडील नोंदीनुसार दोन हजार पाचशे दिव्यांग बांधवांची संख्या आहे मात्र शहरात दिव्यांगांची संख्या जवळपास आठ ते दहा हजारच्या आसपास आहे या दिव्यांग बांधवांचा विकास करण्यासाठी त्यांना दारिद्र्य रेषेखालील प्रवर्गामध्ये समाविष्ट करण्यास मान्यता देण्याबाबतचा प्रस्ताव महापालिका आयुक्तांनी सभेसमोर पाठवला आहे नव्यानं सर्वे करून दिव्यांगांची अद्यावत नोंदणी करणं आणि त्यांना दारिद्र्य रेषेखालील यादीत समाविष्ट करणं या दोन्ही बाबी झाल्यास दिव्यांग बांधवांना अनेक शासकीय योजनांचा लाभ मिळणार आहे याबाबत येत्या वीस सप्टेंबर रोजी होणाऱ्या महानगरपालिका सभेत निर्णय होणार आहे